सोशल मीडियावरती मायराला खूप ट्रोल केलं जातं मग मायरालाच का ट्रोल केलं जातं सोशल मीडियावरती काम करणारे बालकलाकार का खूप आहेत जसं मूवी घ्या किंवा मूवी सिरियल शॉर्ट फिल्म किंवा तुम्ही यूट्यूब व्हिडिओज घ्या इंस्टाग्रामचे व्हिडिओज घ्या या छोट्या मोठ्या व्हिडीओतून छोट्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून खूप सारे बालकलाकार का काम करत असतात मग मायरालाच का ट्रोलिंग होतं आता कुठल्याही आई वडिलांना असं वाटेल का की मुलांचा वापर करून आम्ही पैसे कमवावे आणि आम्ही जॉब सोडून घरात बसावं अशा कितीतरी कमेंट सोशल मीडियावरती आहे हिओवर ऍक्टिंगच आहे ही वयापेक्षा जास्तच मोठी झाली ही खूपच मोठ्या मुलांसारखी वागते आणि ही अभ्यासच कधी करणार आहे मग ही अतिच होत आहे हे आई वडिलांचं लक्ष कुठे आई वडील तिचा पैशासाठी वापर करतात अशा खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट आहेत तिच्या एज्युकेशन कडे लक्षच नाहीये आणि मग त्या बदल्यात काही लोक रिप्लाय करतात की तुम्ही जळतात कारण मायरांनी खूप सारी प्रसिद्धी मिळवली मग प्रसिद्धी मिळवणारी बालकलाकार एकटीच मायरा आहे का तर तसं नाही ट्रोलिंग हे फक्त मायराचंच होत आहे का की मायराला संभाळणाऱ्या तिला मार्गदर्शन करणाऱ्या तिच्या आई वडिलांबद्दल लिहिलं जात आहे याबद्दलच आज आपण बोलणार आहोत एका छोट्याशा एंट्रो नंतर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया एका छोट्याशा एंट्रो नंतर नमस्कार मी अश्विनी जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते हंड्रेड पर्सेंट प्युअर रिॲक्शन चॅनलमध्ये कसे आहात आय होप सगळे मस्त आणि जबरदस्त असणार मायराला अगदी तीन चार वर्षाची असल्यापासूनच तिच्या आई वडिलांनी तिला इंट्रोड्यूस केलं होतं सोशल प्लॅटफॉर्म वरती हळूहळू प्रगती झाली आणि ती सिरियल्स मध्ये जाऊन पोहोचली मराठी मुळे ती घराघरात पोहोचली त्यानंतर तिला मुव्हीज मिळाले काही सिरियल्स मिळाल्या आणि ती आता सगळीकडे फेमस आहे ती एकटीच नाही तर असे बा बरेच बालकलाकार आहेत ते काम करत आहेत पण मायराज का मला याच रिजन असं वाटतं मी तिचा एक इंटरव्ह्यू पाहिला आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा तिला एक लेडी विचारते की तू आता लवकरच ताई होणार आहे तुझं काय मत आहे याविषयी तर ती सहा पाच ते सात वर्षाची मुलगी ती सांगत होती की आम्ही कुठेतरी एक्सपाय ठिकाणी फिरायला गेलो होतो माझी तेव्हा प्रेग्नेंट होती आईला माहित नव्हतं आईला थर्ड मंथ चालू होता आणि आता तरी पण आईनी ही ऍक्टिव्हिटी केली आईने ती ऍक्टिव्हिटी केली आणि थँक गॉड सगळं सेफ आहे आता माझी आई प्रेग्नेंट आहे आणि मी लवकरच दिदी होणार आहे मी त्याचा लाड करणार आहे आणि माझा लाड माझे आई वडील करणार आहे सगळं पाहत असताना मला असं जाणवलं की ही जरा जास्तच ऍडव्हान्स नाही का आजकालच्या मुलांना माहिती आहे थोडेसे ऍडव्हान्स आहेत त्यांना माहितीये की बाळ काही स्वयंपरी देऊन देत नाही किंवा देव आणून देत नाही किंवा हॉस्पिटलमधून घेऊन येत नाही आजकाल प्रेग्नेन्सी हे असतं प्रेग्नेन्सी काय असते हे सगळ्या मुलांना माहितीये बाळ कसं जन्माला येतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आजकाल मुलांना माहितीये पण थर्ड मंथ प्रेग्नेन्सी फोर्थ मंथ प्रेग्नेन्सी आईला माहिती नव्हतं आईला माहिती होतं ह्या छोट्या मोठ्या ज्या बारकावे आहेत हे कसं काय इतक्या छोट्या मुलीला माहिती असतात ती कशी काही एवढी मोठी झाली आणि कसं काही एवढ्या मोठ्या मुलींसारखी बोलायला लागली तिचा इंटरव्ह्यू जर बघितला तर ती खूप वेगळ्या ऍटिट्यूडनी बोलत असते तिचा ऍटिट्यूड बघा तिची उत्तर देण्याची पद्धत बघा जसं काय तिला फुल ट्रेन करून पाठवलंय लहान मुलांसारखं तिचं वागणं बोलणं अजिबात नाही आता तुम्ही म्हणाल वयापेक्षा मोठं होणं ही एक जबाबदारी पडल्यानंतर मुलं वयापेक्षा मोठी होतात बरोबर पण हिच्यावरती अशी कोणती जबाबदारी आली होती असं कोणतं संकट आलं होतं की ती वयापेक्षा मोठी झाली तर हे तसं नाही हे ओढून ताणून आणलेलं वयापेक्षा जास्त आलेलं हे शहाणपणे आता तिच्या अवतीभोवती असणारे ती लहान मुलांसोबत राहत नाही लहान मुलांसोबत खेळत नाही शाळेत पण कधी जाते कधी येते माहिती नाही कारण तिच्या कामाचं लोड एवढा आहे युट्यूब व्हिडिओज आहेत इंस्टाग्रामच्या रील्स आहेत सिरियल्स आहेत मुव्हीज आहेत त्याचं प्रमोशन आहे इंटरव्ह्यूज आहेत एवढं सगळं बिझी शेड्यूल असताना ही मुलगी लहान मुलांसोबत कधी खेळत असेल मुलं जे आजूबाजूला बघतात तेच शिकत असतात हिनी कधीतरी तिच्या आजूबाजूच्या ज्या ज्या आहेत इंटरव्ह्यू देत असतील त्या जसे हावभाव करतात ते हावभाव हिनी अडॉप्ट केले आणि तेच हावभाव ती तिच्या इंटरव्ह्यू मधून देत असते आणि तसेच एक्सप्रेशन तसंच वागणं बोलणं कारण मोठी माणसं सतत आजूबाजूला असल्यामुळे ती मोठ्या माणसांना कॉपी करते बरेच जण त्यांना निगेटिव्ह कमेंट करतात ही शहाणीच झाली वयापेक्षा लवकर मोठीच झाली आणि हिला वळणच नाहीये किंवा हि आता सक्सेस मिळत मोठेपणी सक्सेस जर नाही मिळालं तर हिला सहन होणार नाही अशा बऱ्याच कमेंट केल्या जातात की आई वडिला नाही आई वडील हिला एटीएम मशीन सारखं वापरतात तर ह्या ठिकाणी चूक आहे ती आई वडिलांची मान्य आई वडील लेकरांचं कधीच वाईट चिंतत नाही पण ह्या ठिकाणी आई वडिलांनी थोडस पॉज घेणं गरजेचं आहे तिला जर ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं असेल तिला मध्ये करिअर करण्यासाठी तिला एखादा क्लास लावला पाहिजे ऍक्टिंग क्लास लावला पाहिजे डान्स क्लास लावला पाहिजे तिला मुलांमध्ये तिच्या वयाच्या मुलांमध्ये मिक्स होऊ दिलं पाहिजे तिची शाळा ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे जर तिच्याकडे कुठले प्रोजेक्ट येत तर ते, ते, ते प्रोजेक्ट किती ऍक्सेप्ट करायला पाहिजे हे पण तिच्या आई वडिलांच्या हातात आहे सतत सतत जर ती सगळीकडे दिसत राहिली तर तिचं इम्पॉर्टन्स पण कमी होईल तिचा तिच्यातलं बालपण पण हरवेल कारण लहानपण देगा देव आहे लहानपण पुन्हा येत नाही कितीही मागितलं तरी पुन्हा ये लहानपण येत नाही आणि तिला तिच्या आजूबाजूला तिच्या वयाची मुलं नसल्यामुळे ती खूप मोठं असल्यासारखं वागते आणि यात सर्वस्वी जबाबदार तिची आई वडील आहेत बाकी कोणीही नाही सगळीकडे असा भाऊ केलेला आहे की मायराला ट्रोल केलं जात आहे पण खरं तर तसं नाहीये अठ्ठ्याण्णव टक्के लोकांचं मत असं आहे ते तिच्या आई वडिलांविषयी बोलत आहेत त्याला ट्रोल पण नाही म्हणता येणार ते त्यांचं मत नोंदवतायत सोशल मीडियावरती ज्या गोष्टी असतात त्यावरती मत नोंदवण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे त्यावरती त्यांचं असं मत आहे की मायराचं लहानपण आहेत मायराला लहानपणीच खूप ऍटिट्यूड आलाय खूप ती मोठ्या माणसासारखी वागायला बोलायला लागली आहे अशा सगळ्या तिचं लहानपण हरवलंय तिचा पैशासाठी वापर करतायत आई वडील अशा गोष्टी बोलल्या जात आहेत आणि आई वडिलांना कळायला पाहिजे आता मायराचं हे लहानपण तिला जगू दिलं पाहिजे अशा बऱ्याच कमेंट हे तिच्या आई वडिलांविषयी आहे ना की मायराविषयी कारण लोकांना एवढं तरी, तरी लोका ला समजतं की लहान मुलांविषयी किती बोलावं आणि कसं बोलावं आणि खरं तर ह्या कमेंट मला तरी योग्य वाटतात लोक जे लिहित आहेत ते योग्य वाटतंय कारण माहेराला तिचं लहानपण जगू दिलं तरच ती थोडीशी खुलेल मोकळी होईल आणि तिचा जो तिच्या वयाला शोभेल असा ऍक्ट ती करू शकेल ती फारच अति मोठी झाल्यासारखी वाटते तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुमचं आणि माझं मत वेगवेगळं असू शकतं आजची रिॲक्शन आपण इथेच थांबूया तुम्हाला आपली रिॲक्शन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला कोणावरती रिॲक्शन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही सजेस्ट करू शकता कमेंट सेक्शन मध्ये आणि कमेंट करायला गेल्याच आहात तर लाईक करायला विसरू नका आणि जर माझं ब्लॉगिंग चॅनल बघायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे इच्छा असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय